गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी 2019 भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं भाजपसोबत बंडखोरी केली होती. तसंच त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांचा विजयही झाला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षानं त्यांच्यावर पक्षाशी बंडखोरी केल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबन केलं होतं. मात्र आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निलंबनाची कारवाई मागे घेत असल्याचं सांगत त्यांचं पक्षातलं निलंबन रद्द केलंय. त्यामुळे 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल असतील यावरही जवळपास शिक्कामोर्तब झालंय. भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मागच्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत जे अनेक कार्यकर्ते होते त्यांचे भारतीय जनता पक्षाने केलेले निलंबन मागे घेतल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे मला माहीत झालेले आहे. आणि याबद्दल मी आजचा फक्त एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आमची काय भूमिका राहील याकरता निश्चितप्रमाणे आम्ही याच्यावर विचार करणार आहोत आणि विचार करून लवकरच येणाऱ्या भूमिकेबद्दल मी सर्वांना माहिती देणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.